मराठी रेसिपी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण झणझणीत अशी शेवेची आमटी कशी करायची ते पाहणार आहोत। चला तर मग ती कशी करायची ते पाहूया। तर या ठिकाणी आपण एक वाटी ही शेव घेतलेली आहे, ही तिखट शेव आहे, तुम्ही मिठाचीही घेऊ शकता। एक बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट, मोहरी, जिरी, कढीपत्ता, हा गरम मसाला आहे, हा आपला रेग्युलर घरात जे काळं तिखट असतं ते, लाल पावडर तर्रीसाठी, हळद, मीठ, हे खोबरं आहे बारीक मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे आणि तेल। या ठिकाणी आता आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये जिरी आणि मोहरी टाकून घेऊयात। आता आपण यामध्ये मोहरी टाकून घेऊयात। आपण हा जो कांदा घेतला होता बारीक चिरून तो टाकणार आहे। हा कांदा आपल्याला थोडासा लालसर कलर येईपर्यंत तळसून घ्यायचा आहे। आता आपण पाहू शकतो कांदा थोडासा अशा प्रकारचा झालेला आहे। यामध्ये आता मी हा आणखीन थोडासा आपल्याला तळसू द्यायचा आहे, पण तोपर्यंत यामध्ये आपण जे लसूण अद्रक आणि कोथिंबीराची पेस्ट घेतली होती ती मी टाकणार आहे। एक दीड चमचा मी टाकलेली आहे या ठिकाणी। जेव्हा घरामध्ये काही भाजी नसेल शिल्लक किंवा जर रोजच्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही भाजी म्हणजे छान असा ऑप्शन आहे। या ठिकाणी मी कांदा जो तळसून घेतलेला आहे तो जर तुम्ही तळावर भाजून घेतला किंवा जर तुमच्या घरी चूल असेल तर चुलीत जर तो आपण अख्खा कांदा टाकला आणि जर भाजून घेतला तर तो जास्त छान टेस्ट देतो आणि असा कच्चा वापरला तरीही चालतो। हे आता आपण व्यवस्थितपणे तळसू देऊया। या ठिकाणी आता आपल्या फोडणीचा असा ते कांदा किंवा जे लसूण आहे ते तळसल्याचा असा वास यायला सुरुवात झालेली आहे। तर आता आपण यामध्ये आपले पुढचे इन्ग्रेडियंट टाकून घेऊया। आता यामध्ये थोडीशी हळद, हे जे आपण तर्रीसाठी वापरलेले आहे ते लाल पावडर एक चमचा, हा गरम मसाला आहे या ठिकाणी गरम मसाला एक चमचा, काळं तिखट आपल्या आवश्यकतेनुसार ते एकदा मिक्स करून घेऊया। हे व्यवस्थित तळून द्यायचे आहेत, हे जे कच्चे आपण यामध्ये आपले मसाले टाकलेले आहेत ते। हे तळसल्यानंतर आपण यामध्ये खोबरं टाकणार आहे। खोबरं लास्टला यासाठी टाकायचं आहे की आपण हे खोबरं किसून घेतलेलं नाहीये, ते आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे आणि कसं होतं मग ते बारीक केलेलं खोबरं यामध्ये असं करपट होण्याची शक्यता असते, त्यामुळे खोबरं लास्टला टाकायचं। आता आपण पाहू शकतो या ठिकाणी याला साईडनं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता आपण यामध्ये खोबरं टाकून घेऊया। खोबरं टाकल्यानंतर एक दोन मिनिट हे आपण तळसून घ्यायचं आहे, नंतर यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। या ठिकाणी आता आपण यामध्ये पाणी ओतणार आहोत। या ठिकाणी मी एक ग्लास यामध्ये पाणी ओतत आहे आणि हे पाणी मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे,
एकदम थंड पाणी किंवा गार पाणी ओतायचं नाहीये. कसं असतं, आपले मसाले खाली गरम असतात, आपण त्यामध्ये गार पाणी ओततो, त्यामुळे आपल्या भाजीची जी चव आहे ती थोडीशी बिघडते. त्यामुळे गरम मसाल्यांमध्ये थोडंसं, जास्त नाही पण थोडंसं कोमट करून पाणी ओतायचं. यामध्ये मी आणखीन थोडंसं पाणी ओतते. यामध्ये मी आणखीन एक अर्धा पाऊन ग्लास पाणी ओतलेलं आहे माझ्या घरच्या मेजरमेंटनुसार. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता. आता यामध्ये आपलं मीठ टाकायचं राहिलेलं आहे. मीठ आत्ताच आपण पाहू शकतो आपल्या भाजीला खूप छान कलर आलेला आहे. मीठ आवश्यकतेनुसार हे एकदा मिक्स करून घेऊयात. आणि ह्याला उकळी फुटल्यानंतर आपण यामध्ये, उकळी फुटल्यानंतर थोडंसं उकळू द्यायचं आहे. आणि जेव्हा आपण गॅस ऑफ करू त्यावेळेस आपण यामध्ये शेव टाकणार आहोत. यामध्ये कूट वापरलेलं नाहीये किंवा वापरायचं नाही शक्यतो, कारण की या ठिकाणी आपण खोबरंही वापरलेलं आहे. आणि ह्या जी आमटी असते किंवा जो रस्सा असतो तो शक्यतो पातळच असतो, जास्त घट्ट नसतो. आता आपण याला उकळी येईपर्यंत याची वाट पाहूयात. या ठिकाणी आता आपल्या आमटीला खूप छान उकळी आलेली आहे. आणि ही आता एक 5 ते 7 मिनिट मी अशाच प्रकारे उकळू देणार आहे, म्हणजे त्याची चव छान प्रकारे आमटीला उतरते. आता आपल्या आमटीला एक 4 ते 5 मिनिट झालं, मस्त उकळी येत आहे, त्याचा वास ही सुंदर सुटलेला आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकूयात. कोथिंबीर टाकल्यानंतर 1-2 मिनिट पुन्हा मी हे उकळू देणार आहे. आपण नंतर शेवटी कोथिंबीर गार्निशिंगसाठी म्हणा टाकतोच, पण कसं होतं, उकळी असताना जर कोथिंबीर टाकली तर कोथिंबीरची चव, कोथिंबीरचा वास हा भाजीला छान प्रकारे लागतो. त्यामुळे 1-2 मिनिटानंतर मी लगेच गॅस ऑफ करणार आहे. आता अशा प्रकारे आता मी गॅस ऑफ केलेला आहे. आणि आता आपण आपली ही जी आमटी आहे शेवेची ती बाउलमध्ये काढून घेऊयात. आणि लगेच यावरनं शेव टाकणार आहे मी. आणि शक्यतो कसं, जेव्हा तुम्ही खाणार असताल, आमटी जरी अगोदर करून ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण जेव्हा खाताल त्यावेळेस आमटी थोडीशी गरम करून त्यावर शेव टाकायची. शेव अगोदरच टाकून ठेवायची नाहीये, कारण की कसं होतं, शेव ही त्या गरम आमटीमध्ये जर आपण जास्त वेळ टाकून ठेवली तर त्या गरम जी आपली शेव आहे ती लूज पडते किंवा थोडक्यात विरघळू पण शकते काही काही वेळेस. त्यामुळे खाताना आमटी गरम करून त्यामध्ये टाकायची आणि लगेच खायला घ्यायची. आता यामध्ये शेव. अशा प्रकारे आपली आमटीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही तुम्ही चपाती, भाकरी, भात कशाबरोबरही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता. तर फ्रेंड्स, आपण केलेली शेवेची आमटी घरी नक्की करून पहा आणि केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.